आपल्या देशात तांदूळ गहू मोठ्या प्रमाणात खाल्ले जातात. अनेक जण दिवसभरातून फक्त एकदाच भात खातात. भातात कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, व्हिटॅमिन आणि खनिज अशी पोषकतत्व भरपूर असतात जी शरीरासाठीही फायदेशीर ठरतात. पण बाकीच्या प्रोटीन्स व्हिटॅमिन्सयुक्त पदार्थांचा आहारात समावेश न करता फक्त भात खाल्ला तर हृदयाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. भात खाल्ल्याने शरीरातील ब्लड शुगर नियंत्रित राहण्यास मदत होते. भात खाल्ल्याने ब्लड प्रेशर आणि हृदयाच्या संबंधित आजार दूर होण्यास मदत होते. तांदूळ शरीराला ऊर्जा देतो आणि पोटभर जेवण्याचा फीलही येतो. तांदूळ ॲलर्जीचे कारणही ठरू शकतो. जर तुम्ही शिळा भात खात असाल तर ही सवय तुमच्यासाठी महागात पडू शकते. शिळा भात खाण्याची सवय तुम्हाला गंभीर आजारी बनवू शकते. शिळा भात खाण्याचे साईड इफेक्ट्स. 1. नॅशनल हेल्थ सर्व्हिसच्या रिपोर्टनुसार वारंवार शिळा भात खाणं तुमच्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं, कारण शिळा भात खाल्ल्याने पोट आणि पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. 2. शिळा भाताच्या सेवनाने बॅक्टेरियाज वाढतात, ज्यामुळे पोटात इन्फेक्शन होण्याचा धोका जास्त असतो. डायरिया, जुलाब, उलटी यांसारख्या समस्या उद्भवतात. शिळा भात हृदयाच्या आजारांचे कारण ठरू शकतो. 3. उरलेला भात खाल्ल्याने शरीराला अनेक दुष्परिणामांना सामोरे जावे लागू शकते. इंडिपेट्सच्या रिपोर्टनुसार शिळा भात आरोग्यासाठी योग्य नाही, यामुळे फूड पॉइझनिंग होऊ शकते. 4. कच्च्या तांदळात स्पोर्स असतात, जे शिजवतानाही शिल्लक असतात. जेव्हा भात बराच वेळ रूम टेम्परेचरवर ठेवला जातो तेव्हा स्पोर्स बॅक्टेरियामध्ये कन्वर्ट होतो. म्हणून असा भात खाल्ल्याने बॅक्टेरिया शरीरात पोचल्याने तुम्हाला गंभीर विकार होऊ शकतात. 5. बराच वेळ भात रूम टेम्परेचरवर असेल तर असा भात कंटॅमिनेटेड होऊ शकतो. पोटाच्या विकाराव्यतिरिक्त कार्डिओवॅस्क्युलर डिसीज होऊ शकतात. मँचेस्टर आणि सल्फोर्ड युनिव्हर्सिटीच्या तज्ज्ञांनी केलेल्या रिसर्चनुसार ज्या ठिकाणी भाताची शेती केली जाते त्या मातीत आर्सेनिकचे प्रमाण जास्त असते. आर्सेनिक दुसऱ्या टॉक्सिन्सबरोबर शरीरात गेल्याने कार्डिओवॅस्क्युलर आजार वाढण्याचा धोका असतो. म्हणून शिळा भात खाऊ नये. 6. आपण शिळा भात गरम करून खाल्ला तर तब्येतीचं नुकसान होऊ शकतं हे बऱ्याच लोकांना समजत नाही. त्यातून टॉक्सिन्स प्रोड्यूस होतात जे हीट रेसिस्टंट असतात. म्हणजेच शिळे तांदूळ गरम केल्यानं त्यातील बॅक्टेरिया कमी करणं कठीण होतं. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.